आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स। साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात। भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा। साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमळा, संगमनेर। संपर्क 98226635363 आणि 88306140। संगमनेर तालुक्यातील वडगाव पाण्यातील लोटस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गणित विज्ञान प्रदर्शन पार पडलंय। या प्रदर्शनाचं उद्घाटन प्रेसिडेंट डॉक्टर निलिमा निघुते यांच्या शुभहस्ते झालं। या विज्ञान प्रदर्शनामध्ये नर्सरी ते 9वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। यावेळी मुलांनी कुणाच्याही मदतीविना प्रदर्शनातील उपकरणं बनवली। लोटस यान, लिक्विड नायट्रोजन प्रयोग, चांद्रयान, रेन डिटेक्टर, सोलर पॅनल, एक्वा एनर्जी, वाइंड मिल इलेक्ट्रिसिटी, हायड्रोलिक ब्रिज, फायर इलेक्ट्रिसिटी जनरेटर, एअर प्रेशर लग्ज वर्किंग मॉडेल, स्मार्ट होम, रेन वॉटर हार्वेस्टिंग, टाइम्स ऑफ रूम वॉटर, ॲनिमल्स वेस्ट वॉटर फिल्टरेशन, टू टाईप हाऊस मॉडेल, सेल्स ऑर्गनन्स, हेल्दी अँड हेल्दी फूड्स, पार्ट्स ऑफ कम्प्युटर, सौर ऊर्जेवर चालणारी घरगुती उपकरणं तसेच मोटार बाईक, चारचाकी कशाप्रकारे चालते यांसह अनेक गणित आणि विज्ञानावर आधारित प्रयोग करून दाखवले। गणितही सोडवून दाखवली। यावेळी प्रत्येक विद्यार्थी सर्व माहिती इंग्लिशमधून सांगत होता। या प्रदर्शनामध्ये मुलांच्या बुद्धीचा चांगला कस लागला। विद्यार्थ्यांनी कुणाचीही मदत न घेता माहिती गोळा करून उपकरणं बनवली आहेत। बौद्धिक विज्ञान प्रदर्शनामुळं मुलांच्या बुद्धीचा विकास होतो आणि या मुलांमध्येच भावी शास्त्रज्ञ दडले आहेत, असं स्कूलच्या प्रेसिडेंट डॉक्टर निलिमा निघुते यांनी म्हटलंय। आज लोटस CBSE स्कूल आणि ज्युनियर कॉलेज या कॅम्पसमध्ये, या स्कूलमध्ये आम्ही सायन्स डे सेलिब्रेशनच्या निमित्तानं वेगवेगळा प्रयोग केला। दरवर्षीच आम्ही सायन्स डे करतोच। दरवर्षीच याच्यामागे उद्देशच हा असतो करण्याचा की जेव्हा मुलं वेगवेगळे प्रयोग करतात तेव्हा त्या प्रयोगातनं एखाद्याला शिकायला मिळतं। स्वतः प्रयोग करून त्याच्यातनं जो रिझल्ट येतो तो बघण्याचा जो आनंद असतो तो वेगळा असतो। आणि कुठलीही गोष्ट करून जेव्हा शिकली जाते तेव्हा ती जास्ती छान पद्धतीनं मुलांकडनं आत्मसातही केली जाते। अनेक वेगवेगळे प्रयोग या निमित्ताने मुलांनी केले, त्याच्यातले काही वेळा त्याचा अपयश आलं, दुसऱ्या वेळेस यश आलं, त्याच्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर जो असणारा आनंद आहे, हे करण्यामागचं त्यांचं जे उद्दिष्ट आहे आणि ते जेव्हा साध्य सिद्ध होताना आणि यश त्याला मिळताना बघितल्यानंतर त्यांचे खुललेले चेहरे बघून खरोखर आनंद होतो। मला असं वाटतं की या पद्धतीनं या सर्व स्टाफने, टीचर्सने आणि पॅरेंट्सने जे सहकार्य वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी केलं आणि इतका सुंदर असा हा एक सायन्स एक्झिबिशन आजचं स्कूलमध्ये पार पडलं, खूप छान वाटलं सगळं बघून की या पद्धतीचे प्रयोग वारंवार आम्ही नेहमी करतोही। यावेळीचं खरोखर आगळं वेगळं आणि खूपच सुंदर असं सायन्स डे एक्झिबिशन होतं। माझा मुलगा इथं विद्यार्थी म्हणून सिनियर KG शिकत आहे, तर आज विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते, तर याच्यात त्या मुलांनी आणि इतर मुलांनी खूप चांगलं प्रकारे प्रदर्शनाचा आनंद घेतला आणि खूप छान पद्धतीची त्यांची कल्पना मांडल्या। ग्रामीण भागातल्या मुलांनी त्यांनी स्वतःहून केलेले विज्ञानाबद्दल संशोधनाबद्दल चर्चा झाली आणि या गोष्टींमधून आम्हाला पालकांनाही भरपूर माहिती मिळाली आणि मुलंही स्वतःचं नॉलेज वाढवून आपले आपले शैक्षणिक भाग घेऊन शैक्षणिक हे वाढवली आणि ह्या विज्ञान प्रदर्शनाच्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि शुभेच्छा देऊन सगळे विद्यार्थी असेच भविष्यात एक एक नवनवीन वैज्ञानिक गोष्टींचा विचार करीत आहे याचा आम्हाला ग्रामीण भागातल्या लोकांना आनंद होत आहे। माझी मुलगी लोटस इंग्लिश मीडियममध्ये शिकत आहे, ती पहिलीमध्ये आहे। आज या एक्झिबिशनच्या माध्यमातून मुलांच्या उत्स्फूर्त कलागुणांना वाव मिळतो आहे। मुलांमध्ये जे काही गुण आहे ते या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे। मुलं वेगवेगळ्या पद्धतीने आपलं मत, आपल्या डोक्यामध्ये जी काही कला आहे ती आपल्या सादरीकरणातून सादर करतात। याच याच्यातून मुलांचा सर्वांगीण विकास होतो, तसेच मुलांनी नवीन काहीतरी शिकलं पाहिजे किंवा नवीन काहीतरी गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे हे आपल्याला या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून लक्षात येतं आहे। या मुलांनी खूप छान असे भव्य असं प्रदर्शन भरवलेलं आहे। लहान मुलं असू द्या, मोठे असू द्या, खूप छान प्रकारे यांची कलाकृती
यावेळी प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी बनवलेली उपकरणं आणि त्याबद्दल माहिती देताना पाहून पालक समाधान व्यक्त करत होते. हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी प्रिन्सिपल डॉक्टर पूर्वी हलपती, सीईओ वैशाली निघुते, व्हाईस प्रिन्सिपल सारा रोहम, मार्गदर्शक अनिस महेश, तसेच घुलेवाडी शाखेच्या डायरेक्टर कल्याणी सोनवणे, संगमनेर ब्रँच डायरेक्टर आरती देशमुख यांनी परिश्रम घेतले. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.